इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी। दिग्रस शहरात प्रथमच विद्यानिकेतन जुनियर कॉलेज मध्ये केवळ विज्ञानच नाही तर इंग्रजी माध्यमातून वाणिज्य आणि कला शाखा सत्र 2022-2023 मध्ये नव्याने सुरू होत आहे। याशिवाय टॉपर इन्स्टिट्यूट आणि फाउंडेशनच्या मार्फत NEET JEE MST CET अभ्यासक्रम येत 11वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत मापक शैक्षणिक शुल्कामध्ये उपलब्ध आहे। मर्यादित जागा शिल्लक असल्यामुळे त्वरा करा आणि आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहत आहात महाराष्ट्र 24 न्यूज। विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रसच्या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रमामधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130व्या जयंतीनिमित्त विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल दिग्रसच्या विद्यार्थ्यांनी आज दिनांक 13 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिवादन केले। या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय बंग तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर वाल्मिक इंगोले, पत्रकार अफजल खान, पत्रकार धर्मराज गायकवाड, पत्रकार उमेश भटकर, पत्रकार अभय इंगळे इत्यादी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व महापुरुषांच्या फोटोच्या पूजनाने झाली। वर्ग 9ची विद्यार्थिनी अन्वी जैन हिच्या भाषणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। शिवरायांची तलवार, सोन्याची उगवली सकाळ, कुंकू लावलं रमानं, दोनच राजे इथे गाजले, कुंभारा परितू भीमा, झाला बॅरिस्टर अशा प्रकारचे 51 गीते विद्यार्थ्यांनी सादर केली। तर वर्ग 9च्या विद्यार्थ्यांनी अस्पृश्यतेवर जबरदस्त नाट्य सादर केले। आर्या आणि रिया या विद्यार्थिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन प्रवासावर प्रकाश टाकला, तर देवी आणि हेडा हिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती दिली। तर प्रमुख पाहुणे डॉक्टर वाल्मिक इंगोले यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणाविषयी विस्तृत माहिती दिली। पाहूया विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांचे सादरीकरण। Thank you.
तर शैक्षणिक अस्पृश्यतेवर आधारित अतित इंगळे सर लिखित नाटिका विद्यार्थ्यांनी अप्रतिम अभिनयाने सादर केली ती अशी। रोज हे 8 ते 10 मैल पायी अंतर चालून मी खूप थकलोय रे भीमा, त्या शाळेतील विटा आणि अवहेलना त्यामुळे मला शाळा आणि शिक्षणच नकोस झालंय रे। अरे थकायचे नाही आता, दररोज नवीन नवीन विषय आपल्या गुरुकडून शिकायचे आणि काय रे मित्रा, हा विटा आजचा आहे का? ही अस्पृश्यता तर अनेक शतकापासून कायमची काळ्या सावलीसारखी आपल्या सोबतच आहे। चल चल लवकर, शाळा भरली सुद्धा। बाई बाई आत येऊ का? आले हो तुम्ही एवढा उशीर, रोजच का होतो तुम्हाला? आणि तुम्ही शाळेत का येतात तेच मला कळत नाही, आणि शिकून पण काय दिवे लावाल देव जाणो। या बसा, पण वर्गाबाहेर त्या कोपऱ्या। चला तर मग विद्यार्थ्यांनो, आपण आज शिकणार आहोत भारतीय आदर्श जाती व्यवस्था। बाई बाई माफ करा मला, पण एक प्रश्न पडलाय, आपली परवानगी असेल तर विचारू। थांबा थांबा, बरं विचार। बाई आपली भारतीय जाती व्यवस्था आदर्श कशी? जातीमुळेच भेदभाव वाढतो, जातीपातीच्या विटाळामुळे समाजामध्ये तेढ वाढून भांडणे होतात, छळ होते, प्रसंगी दंगे होतात। अस्पृश्यांना अवहेलना व विटाळ सहन करावा लागतो। सर्वांनी समतेने राहायला जाती व्यवस्था शिकवतच नाही, मग ती आदर्श कशी? अच्छा आता तू आम्हाला शिकवणार जात म्हणजे काय? आलाय मोठा बॅरिस्टर, बर ये इकडे आणि शिकव आम्हाला तुझी आदर्श जाती व्यवस्था। बाई बाई फळाजवळ नाही, बाई बाई फळाजवळ नाही का? आमच्या तिथे जेवणाचे डबे आहेत, त्यांच्या सावलीमुळे ते बाटतील ना हो। चपराशी काका, ओ चपराशी काका, तुमच्या सारख्या स्पृश्यांच्या वंगडीत पाणी टाकायला चपराशी आज आला नाही हो, मग आज तर तुम्हाला पाणी सुद्धा मिळणार नाही। जाती व्यवस्था छळत आहे, परंतु माझ्यासारख्या दीनदलित व निष्पाप लोकांना यापुढे स्पृश्य अस्पृश्यतेचा नाहक त्रास होणार नाही याची मी आज शपथ घेतो। या जातीभेदाला मी सगळं नष्ट केल्याशिवाय शांत बसणार नाही। मी जागरूकपणे सामाजिक क्रांतीचे आंदोलन यश मिळेपर्यंत चालू ठेवेन। अस्पृश्यांचा उद्धार होण्यात आपल्या राष्ट्राचेच हित आहे हे उच्चभ्रू लोकांना पटवून देईन। हजारो वर्षापासून शिक्षण नाकारलेल्या कनिष्ठ जातीमध्ये ज्ञान व अज्ञानाचा व शिक्षणाचा प्रचंड अभाव आहे। त्यांना मोफत शिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे, कारण शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि तो जो प्राशन करील तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे बंधू आणि भगिनींनो, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। तसेच या राक्षस रूपी जातीभेदाला भारतातून समूळ नष्ट करून एकतेचा आदर्श समाज निर्माण करण्यात सहभागी व्हा। जय हिंद जय भारत। कार्यक्रमाचे संचालन वैभवी शिंदे व राधा पद्मावर यांनी, तर आभार परिणीता झोड या विद्यार्थिनीने केले। कार्यक्रमास विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलचे शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते। अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा।
धन्यवाद।